मी सुजाता तुमचं स्वागत करते मामाई रेसिपीमध्ये। आज आपण बनवतोय घरच्या घरी होल व्हीट टाकोस। सगळ्यात आधी आपण टाको शीट बनवूया, ही थोडीफार चपातीसारखी असते। टाकोस करता लागणारे साहित्य म्हणजे 1 कप गव्हाचं पीठ, तेल 1 चमचा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि पीठ भिजवण्याकरता पाणी। टाकोस शीट करता पीठ भिजवून घेऊया। 1 बाउलमध्ये पीठ, मीठ, बेकिंग पावडर आणि तेल घालून मिक्स करा आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी करून ते पीठ मळून घ्या। इथे आपल्याला डो सेमी सॉफ्ट करायचा आहे, म्हणजे एकदम ही नरम नको आणि एकदम ही कडक नको। पीठ मळून झालं की थोडंसं तेल लावून घ्या पिठाला आणि हे पीठ झाकून ठेवा 10 मिनिटं रेस्ट करायला। दहा मिनिटांनंतर पीठ परत एकदा मळून घ्या आणि यांचे छोटे बॉल्स करून घ्या। आता सुकं पीठ लावून आपण जशी चपाती लाटतो तसं लाटून घ्या। आता बनलेली चपाती मी एका डब्याच्या झाकणाने कट करून घेते, जेणेकरून माझ्या सगळ्या टाकोस 1 साईजच्या होतील। हा स्टेप ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कटरने कट करून घ्या। समज तुमच्या एकसारख्या सगळ्या चपात्या बनत असतील तर हे नाही केलं तरी चालेल। याच प्रकारे तुम्ही बाकी सगळ्या टाको शीट्स पण लाटून घ्या। हे बघा, मी सगळ्या टाको शीट्स लाटून झाल्यात, एकसारख्या झाल्यात, एकच थिकनेसच्या झाल्यात। तर आपण आता पुढच्या स्टेपकडे वळूया। आता आपल्याला हे तव्यावर शेकून घ्यायचे आहेत। हे अर्धे कच्चे ठेवायचे आहेत, म्हणजे फुल डन नाही करायचे आहेत आपल्याला। 1-2 ते 3 सेकंड एका साईडला आणि मग पलटून परत दुसऱ्या साईडला 1-2 ते 3 सेकंड। हलके ब्राऊन स्पॉट्स आले की हे काढून घ्या तव्यावरून। याच प्रकारे बाकी टाको शीट्स पण भाजून घ्या। हे बघा, आपले टाको शीट्स रेडी आहे। आता आपण स्टफिंगकडे वळूया। इथे मी 2 मोठे बटाटे उकळून सोलून किसून घेतले, 1/2 चमचा मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स, 1/2 कप किसून घेतलेला गाजर, 1 कप स्वीट कॉर्न, 1 छोटी सिमला मिर्च, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 स्पून रिफाईन ऑइल, चवीप्रमाणे मीठ, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि लसूण एकदम बारीक चिरलेल्या। आता स्टफिंग करून घेऊया। 1 पॅन ठेवा गॅसवर आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्या। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून घ्या आणि ही मिरची आणि लसूण आपल्याला कच्चा वास जाईपर्यंत परतायचे आहेत। लसणीचा कच्चा वास घेला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्या। कांदा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा सॉफ्ट झालाय, आता याच्यामध्ये आपण शिमला मिरची घालून घेऊया। शिमला मिर्च सॉफ्ट झाली की त्याच्यामध्ये किसलेला गाजर घालून घ्यायचा आहे। गाजर 2-3 सेकंड परतून घ्या। नंतर कॉर्न ऍड करून 1 मिनिट परतून घ्या। आता आपण याच्यामध्ये बटाटा ऍड करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, सगळ्या भाज्या एकजीव व्हायला पाहिजे।
सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्या की याच्यामध्ये आपण मिक्स्ड हर्ब आणि चिली फ्लेक्स ॲड करून घेऊया. आणि त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ. एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण हे आता दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. पोटॅटो स्टफिंग थोडंसं गार झालं की याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मेयोनीज ॲड करून घ्यायचं आहे. मी व्हेज मेयोनीज घेतलं आहे. त्याच्यानंतर याच्यात आपण टोमॅटो सॉस ॲड करून घेणार आहे. हा हॉट अँड स्वीट टोमॅटो सॉस आहे. हे तुमच्या टेस्टच्या हिशोबाने तुम्ही घालू शकता. मी ते 3 चमचे घालते. नंतर ॲड करून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1/2 चमचा चाट मसाला. हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करा. आणि हे मिक्स झाल्यानंतर आपला पोटॅटो स्टफिंग रेडी आहे. होल व्हीट टाकोस बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे पोटॅटो स्टफिंग. सॉस घेतला आहे मी. त्याच्यामध्ये मेयोनीज आणि टोमॅटो सॉस मिक्स करून हा सॉस बनवला आहे. त्याच्यानंतर आहे चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब, ग्रेटेड चीज आणि टाको शीट्स. ऑफकोर्स टाको शीट्सवर सॉस लावून घ्या जनरस अमाऊंट. त्याच्यानंतर पोटॅटो स्टफिंग एका साईडला भरून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर याच्यावर चीज घालायचं आहे. प्रोसेस चीज आहे, तुम्हाला पाहिजे तेवढं घालू शकता. त्याच्यावर स्प्रिंकल करायचं आपल्याला मिक्स्ड हर्ब आणि चिली फ्लेक्स. आणि हे आता आपल्याला एका साईडने फोल्ड करायचं आहे आणि व्यवस्थित प्रेस करायचं आहे. याच प्रकारे आपल्याला राहिलेले शीट्स पण भरून घ्यायचे आणि टाकोस रेडी करून घ्यायचे. परत एकदा बघून घ्या. शीट्सवर सॉस लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पोटॅटो स्टफिंग घालायची आपल्याला एका साईडला. नंतर प्रोसेस चीज, तुम्ही मोजरेला चीज पण वापरू शकता. त्याच्यावर स्प्रिंकल करायचं आहे मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स. आणि हे आपल्याला आता फोल्ड करायचं. आता हे आपण तव्यावर टोस्ट करून घेऊया. तवा गरम झाला की बटर लावून घ्यायचं आहे तव्याला. आणि त्याच्यावर आपण बनवलेले टाकोस ठेवून द्यायचे. आता हे टाकोस आपल्याला एकदम लो फ्लेमवर टोस्ट करून घ्यायचे आहेत. आधी एका साईडला करून घ्या, त्याच्यानंतर पलटून दुसऱ्या साईडला करून घ्या. सेंटरला पण व्यवस्थित भाजून घ्या. होम व्हीट टाकोस रेडी आहे विथ इंडियन ट्विस्ट. हे आपण आता काढून प्लेट करून घेऊया. तुम्ही हा आवाज ऐकू शकता किती क्रिस्पी झाले टाकोस. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि माझ्या चॅनल मामा ही रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ.